वाटपासंदर्भात कोणत्या चर्चा झाली, किती जागा मिळणार आहेत, किती जागा काय जागा म्हणजे आपला पक्षाच्या आम्ही संदर्भात? शिवसेना पक्ष म्हणून आम्ही 22 जागांचा आमचा आग्रह आहे, हट्टा आहे, आणि त्यावर शिवसेना पक्ष म्हणून आमचे नेते ठाम राहतील असं वाटतंय. अशी माहिती मिळते की 13 जागेवरती सध्या शिंदे साहेबांनी आधी दिले की काम करा काम नाही करा. असं अजून काय नाही, 13 तर खासदार आमचे रनिंगचे आहेच, पण शिवसेना पक्ष म्हणून आमचे 18 खासदार राज्यामध्ये होते, आणि या शिवसेना पक्ष चिन्ह हे आमच्या पक्षाकडे आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून मागच्या काळात जागा जेवढ्या लढल्या तेवढ्या जागेचा आग्रह आमचा आहे. अशी चर्चा सुरू आहे की बुलढाणा लोकसभा जरी आपल्या शिवसेनेच्या ताब्यात जरी असते, शिवसेना जरी दावा असला तरी भाजपा सुद्धा या ठिकाणी तयारी करते, ते सुद्धा दावा करत आहेत. आमच्या जागा आम्ही कदापि सोडणार नाही. विद्यमान आमदार आमचे जे खासदार आहेत त्या जागा तर कोणी स्वप्न पण पाहू नये की आम्ही यांची जागा आमचा उमेदवार देऊ किंवा हे करू होणार होती, पण बुलढाण्यात ती सभा होऊ शकली नाही, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली आणि म्हणून त्यांना बुलढाण्यात सभा नाही घेतलं, तिकडे मोतळात जावं लागलं. बुलढाणा सभा घेण्याचं नाकारण्याचं कारण काय? ते पोलिसांना माहीत, पण बुलढाण्याची सभा त्यांची नाकारली. आमदार संजय गायकवाडना घाबरले काही ते सभा घ्या ते मला नाही माहित काय, पण बुलढाण्याची सभा त्यांची नाकारली. संजय राऊतांनी उद्धव ठाकरे चोर बाजारातली महायुतीचे चोर चोर म्हटले त्यांना. आता त्यांना 24 तास फक्त एकनाथ शिंदे साहेबच दिसतात टीका करायला, पण ते त्यांचं कामातून उत्तर देऊन राहिलेले आहे आणि पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमचं बॅलन्स गेलेलं आहे. त्यांना पक्ष वाढवण्याकरता मतं घेण्याकरता दुसरा विचार कुठला राहिलेला नाही आहे, म्हणून नाव ठेवणं हाच धंदा त्यांचा आहे. कालपर्यंत हे तुमचे हिरे होते आणि एका रात्रीत चोर झाले का सगळे? याच लोकांनी पोचलं तुम्हाला सगळ्यांना मातोश्रीला, यांच्यासारखे होते मोठमोठे सगळे दाणी शिवसेनेमध्ये, यांच्या भरोशावर आपला पक्ष उभा राहिला. त्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यामध्ये 3 जनसंवाद सभा झाला, कसं पाहता तुम्ही या सभेत? त्यांच्याकडून दावा केला जातोय की मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला या ठिकाणी. त्यांचे दावे प्रतिदावे त्याच्यामध्ये काँग्रेस मध्ये ही सभा उद्धव ठाकरेंच्या नव्हत्याच, त्याच्यामध्ये वंचित आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्यांचे मित्रपक्ष आहे, आणि 2-2, 5-5 लाखाचा सभा घेणाऱ्यांना 2-2, 2.5 हजाराच्या सभा घ्यायला यावं लागलं, आणि ज्यांच्या आजूबाजूला 100 फुटापर्यंत आमदार जाऊ देत नव्हते तिथे आता तालुका प्रमुख उपप्रमुख बाजूबाजूपर्यंत पोहोचा लागले, याचा अर्थ ते किती जमिनीवर आले आणि किती लाचार झाले याचा हे सगळ्या लोकांना दिसत आहे. आमच्याकडच्या सभांमध्ये पण आम्ही बघितलं की किती लोक होते आणि काय होते आणि काय त्याचा प्रभाव पडला, काही प्रभाव नाही आहे आणि आम्ही त्याची काही दखल पण घेत नाही आहे. हे बघा, वंशावळीच्या बाबतीमध्ये फक्त वडिलांचाच विचार केला जात असतो आणि त्याच्यामुळे वडिलांची जात ही येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना लागू असते. आता समजा माझं पत्नी जर शेड्यूल ट्राईब असेल किंवा शेड्यूल कास्ट असेल तर ती माझी सगळी बायको होऊ शकते, पण ती माझी सोयरीणी होऊ शकत, तिची माझी कास्ट ती तिला लागू शकत नाही किंवा तिची कास्ट माझ्या मुलाला लागू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या भारतीय संविधानामध्ये जे वंशावळचा जो किंवा पितृसत्ताक ज्याला आपण म्हणतो, ती पितृसत्ताक ही जी काही जात असं येईल ही वडिलांपासूनच मिळत असते. किंवा नेमकी सज्ञेश्वरीची व्याख्या काय हे तर समजलं पाहिजे. अनेक इंटरकास्ट मॅरेज आहेत, मग त्याचं कसं करणार तुम्ही? त्यांना कसं सगळे म्हणून सर्टिफिकेट इश्यू करणार आहे? त्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या जिल्ह्यामध्ये 3 जनसंवाद सभा झाला, कसं पाहता तुम्ही या सभेत? त्यांच्याकडून दावा केला जातोय की मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला या ठिकाणी. त्यांचे दावे प्रतिदावे त्याच्यामध्ये काँग्रेस मध्ये ही सभा उद्धव ठाकरेंच्या नव्हत्याच, त्याच्यामध्ये वंचित आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, त्यांचे मित्रपक्ष आहे, आणि 2-2, 5-5 लाखाचा सभा घेणाऱ्यांना 2-2, 2.5 हजाराच्या सभा घ्यायला यावं लागलं, आणि ज्यांच्या आजूबाजूला 100 फुटापर्यंत आमदार जाऊ देत नव्हते तिथे आता तालुका प्रमुख उपप्रमुख बाजूबाजूपर्यंत पोहोचा लागले, याचा अर्थ ते किती जमिनीवर आले आणि किती लाचार झाले याचा हे सगळ्या लोकांना दिसत आहे. आमच्याकडच्या सभांमध्ये पण आम्ही बघितलं की किती लोक होते आणि काय होते आणि काय त्याचा प्रभाव पडला, काही प्रभाव नाही आहे आणि आम्ही त्याची काही दखल पण घेत नाही आहे. 8% आरक्षण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी जाहीर केलं अधिवेशनामध्ये, मात्र तरी सुद्धा आज आंदोलक ठाम आहेत, आक्रमक आहेत, लाठीचार्ज झालाय, रात्र रोको करतायत जालन्यामध्ये.
10% रिझर्वेशन हे एकमताने दिला गेलं आणि त्याच्या आधी ज्या लोकांच्या ओबीसीच्या नोंदी सापडल्यात ते काहीतरी 50 ते 60 लाख लोक आहेत ज्यांना ऑलरेडी रिझर्वेशन ओबीसीमध्ये मिळाल्यामुळे मराठा आरक्षणाच्या टक्केवारीची व्याप्ती कमी झाली. हे जर 50-60 लोक जर हे मराठा म्हणून पुढे आले असते तर हे आरक्षण हे 10% वरून 13% ते आणखी पुढे सरकलं असतं. पण यांच्या नोंदी सापडल्यामुळे ते आरक्षणाची व्याप्ती कमी झाली आणि शैक्षणिक आणि नोकरीमध्ये शिक्षण आणि नोकरीमधलं हे आरक्षण आहे आणि त्याच्यामुळे आता आंदोलनकर्त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे. आता राहिला सगळ्या सोऱ्याचा किंवा त्यांचा विषय त्या संदर्भामध्ये सगळी तपासणी चालू आहे. 6 लाख हरकती आलेल्या आहेत त्या हरकती तपासण्या चालू आहे आणि मुख्यमंत्री मधून त्यावरही घोषणा केली की या सगळ्या हरकती सूचना आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय पुढे घेऊ. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. आता तर भावना लोकांची तीच होत आहे की हे थांबायला पाहिजे, कारण रिझर्वेशन पाहिजे होतं ते कायद्याच्या चकावर टिकणारं ते रिझर्वेशन सरकारने दिलं. सरकारने विशेष अधिवेशन बोलवलं आणि त्याच्यामध्ये आज तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सगळ्या लोकांमध्ये इकडचे सगळ्या लोकांना त्याबद्दल काही आक्षेप राहिला नाही. परंतु जालना आणि बीडमध्ये अजूनही त्या लोकांच्या मनामध्ये काय समज गैरसमज आहे हे काही अजून कळायला मार्ग नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.